आज 19 जुलै खासगी बँकांच्या राष्ट्रीयकरणाचा 53वा वर्धापन दिन. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बरोबर 19 जुलै 1969 रोजी तब्बल 14 मोठ्या खासगी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी हा निर्णय क्रांतिकारक ठरला. इंदिरा गांधी यांच्या एका निर्णयामुळे संपूर्ण बँकिंग व्यवस्थाच बदलून गेली होती. विशेष म्हणजे बँकांच्या राष्ट्रीयकरणाचा वर्धापन दिन साजरा होत असतानाच दुसरीकडे पुन्हा एकदा उलटा प्रवाह सुरू झालाय. सरकारी बँकांचे खासगीकरण करण्याचा सपाटा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्याचा निर्णय का घेतला, त्याचे काय परिणाम झाले आणि आता कशामुळे बँकांचे खासगीकरण केलं जात आहे, याबाबत द कॉलम न्यूजचा हा खास रिपोर्ट. इंदिरा गांधी यांचं बँकांचे राष्ट्रीयकरण करण्याचे मुख्य कारण म्हणजे मोठ्या व्यावसायिक बँकांनी स्वीकारलेले क्लास बँकिंग धोरण. या बँका फक्त सावकारांना कर्ज देत, बँकिंग सुविधा देत. या बँकांवर मोठ्या औद्योगिक घराण्यांचेच वर्चस्व होते. शेतकरी, छोटे व्यावसायिक, गोरगरिबांना या बँका दारातही उभं करीत नव्हत्या. भारत स्वतंत्र झाल्यापासून म्हणजे 1947 पासून 1969 पर्यंत 665 खासगी बँका डबगाईला आल्या होत्या. त्यामुळे लोकांचा या बँकांवरचा विश्वास उडत चालला होता. देशाचा आर्थिक विकास साधायचा असेल बँकिंग जाळे मजबूत असणं महत्वाचं होतं. ही बाब लक्षात आल्यावर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 19 जुलै 1969 रोजी एकाच वेळी 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यात बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, बँक ऑफ बडोदा, देना बँक, युको बँक, सिंडिकेट बँक, कॅनरा बँक, इलाहाबाद बँक, युनायटेड बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांचा समावेश होता. या निर्णयामुळे बुडीत जात असणाऱ्या या बँकांना संजीवनी तर मिळालीच, मात्र लोकांचाही बँकांवरील विश्वास वाढत गेला. बँकांच्या राष्ट्रीयकरणाचा वर्धापन दिन साजरा होत असतानाच संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मोदी सरकारने बँकिंग कंपनीज दुरुस्ती विधेयक 2021 सादर केलं आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास सरकारला हवे तेव्हा हव्या त्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण करता येणार आहे. सरकारी बँक आणखी मजबूत करून अर्थव्यवस्थेला चालना देण्याची गरज असतानाच्या काळात सरकार अगदी उलट दिशेने पावलं टाकत असल्याचा आरोप केला जात आहे. खासगीकरणामुळे बँकिंग क्षेत्रात एक प्रकारची शिस्त येईल, बँकांच्या NPAचा भार कमी होईल, नफा वाढेल, अनावश्यक खर्च कमी होतील आणि निर्णय प्रक्रिया जास्त वेगवान होईल असा सरकारचा दावा आहे. निर्गुंतवणुकीवरील एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारने उद्योगांना समर्थन द्यावं, स्वतः उद्योग चालवू नयेत असं म्हटलं होतं. त्यामुळेच गेल्या काही दिवसात अनेक बँकांचे खासगीकरण करण्यात आले आहे. सध्या 12 राष्ट्रीयकृत बँका असल्या तरी लवकरच त्यातील काही बँकांचे खासगीकरण केले जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. बँकांच्या खासगीकरणाविरोधात खरं तर आता जनतेलाच एकजूट करावी लागणार आहे, नाहीतर कपाळमोक्ष ठरलेला आहे. लोकांनी ठोस भूमिका घेतली तरच बँका वाचतील, अर्थव्यवस्था वाचेल. त्या अर्थाने ही देशाच्या आर्थिक स्वातंत्र्याची लढाई असून ती लढण्यासाठी प्रत्येकालाच मैदानावर उतरावं लागणार आहे, हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, द कॉलम न्यूज, अहमदनगर.